फोन पेचा मॅनेजर बोलतो असे सांगून भामटाने डॉक्टरांचे खाते हॅक करून खात्यावरून 1 लाख रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना उघडकीस आली असून गणेश देवीदास जाणराव असे फसवणूक झालेल्या डॉक्टरांचे नाव असून वैजापूर येथे लाडगाव रोडवर त्यांचा दवाखाना आहे. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जाणराव यांनी स्वतःच्या फोन पे अकाउंटवरून आदर्श एजन्सीच्या नावे 4,398 रुपये पाठवले. ही रक्कम त्यांच्या खात्यावरून डेबिट झाली, मात्र संबंधित एजन्सीला ती रक्कम पोहोचली नाही. 1 एप्रिल रोजी हा व्यवहार झाला. या प्रकरणी त्यांनी नेवरगाव येथील SBI बँकेच्या शाखेमध्ये जाऊन खात्याचे स्टेटमेंट काढले तर ही रक्कम त्यांच्या खात्यावरून कमी देखील झाली होती. त्यांनी बँक मॅनेजरला विचारणा केली असता त्यांनी फोन पेच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचा सल्ला दिला. फोन पेच्या टोल फ्री नंबरवर जाणराव यांनी संपर्क केला असता त्याचवेळी मोबाईलवरून जाणराव यांच्या मोबाईलवर कॉल आला. मी फोन पेचा मॅनेजर बोलतो, तुमची रक्कम तुम्हाला भेटेल असे सांगून त्यांनी जाणराव यांचा खाते क्रमांक आणि पिन कोड नंबर विचारून घेतला. थोड्याच वेळात त्यांच्या खात्यामधून 98,229 रुपये रक्कम परस्पर काढून घेण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचं समजताच या प्रकरणी गणेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे हे करत आहेत. शैलेंद्र खैरमोडे, MCN News, वैजापूर.